हेलो उत्कृष्ट समालोचक उमेश मात्रे कोपरगणे गावचे उमेश मात्रे इथं उपस्थित झालेले त्यांना मी विनंती करतो की आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. उमेश जी मात्रे आपला आवाज आम्हाला ऐकायचा आहे तरी आपण आमच्या सोबत उपस्थित व्हायचं आहे इथे कॉमेंट्री बॉक्समध्ये. उमेश जी मात्रे शंकरवाडी कडून आम्हाला दोन सहकारी अंपायर म्हणून इथं द्यायचे आहेत, भानुदास मात्रे व पद्माकर तांडे. भानुदास मात्रे व पद्माकर यांना विनंती करतो की आपण पंचाची भूमिका इथं निभावायची आहे. एक काय सांगतं बघा, चेंडू ए जुना चेंडू पुरवा तिकडे, जुना चेंडू द्या तिकडे, जुना चेंडू, जुना जुना चेंडू द्या. तर इथे क्रिकेट रसिकांसाठी खुश खबर, याच मैदानावरती पुढच्या आठवड्यात 17, 18 आणि 19 नोव्हेंबरला आगरी कोळी लीग इथे खेळली जाणार आहे. जशी 40+ ची आगरी कोळी लीग खेळली जाते त्याचप्रमाणे यंग खेळाडूंची इथे आगरी कोळी चषक इथे खेळला जाणार आहे या मैदानावरती. तर रसिकांनी क्रिकेट रसिकांनी याचा आनंद घ्यायचा आहे. 24 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत आणि एक मोठी स्पर्धा या मैदानावर आपल्याला पाहायला मिळणार आहे. शिरवणे संघाने फिल्डिंग घेतलेली आहे, टॉस जिंकून आणि फलंदाजीसाठी येईल तो शहाबादचा संघ. तर शिरवणे संघाला विनंती, आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावायचं आहे. आपल्याला सर्व सामने 5 षटकांचे खेळवायचे आहेत. दिवस लहान आहे, रात्र सध्या मोठी असते, त्यामुळे लवकरात लवकर सहकार्य करायचं आहे. हॅलो, या संघामध्ये जो जिंकेल तो कोपरखेरणे संघासमोर खेळेल, कारण कोपरखेरणे संघाला विनंती आहे की त्यांनी इथं थांबायचं आहे, कारण याच्यानंतर पुन्हा आपल्याला इथे खेळायचं आहे. तर पुन्हा एकदा इथे सूचना आलेली आहे, हा सामना 5 षटकांचा असेल. शिरवणे आणि शहाबाज दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. हा सामना 5 षटकांचा राहील, त्याच्यानंतर सामना होईल तो 4 षटकांचा राहील, कारण कोपरखेरणे संघाचा हा तिसरा सामना असेल याच्यानंतरचा, कारण त्या दोन सामन्यामध्ये त्यांना निर्विवाद वर्चस्व. या ठिकाणी उमेश मात्रे आपण इथं स्टेजवर यायचं आहे. दरम्यान शिरवणे 40+ आणि शहाबाज 40+ दरम्यान शिरवणे संघाला नाईप जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करतील. कृपया तर इथे सामना सुरू होण्याआधी मी पुन्हा एकदा 40+ची जी नियमावली आहे ती पुन्हा एकदा वाचून दाखवतो. एखादा खेळाडू ओपन मध्ये खेळत असेल 40+ असून सुद्धा तर त्यास 40+च्या स्पर्धेत खेळता येणार नाही. कुणाची याबाबत पुराव्यासहित तक्रार आल्यास कमिटी सदर खेळाडूस बाद करण्याबाबत निर्णय घेऊ शकते. सामन्याचा निर्णय बरोबरी झाल्यास प्रथम विकेटवरती आणि नंतर टॉसवर ठरवण्यात येईल. नियम क्रमांक 3-35 खेळाडू 9 विकेट नंतर किंवा शेवटच्या षटकात येऊ शकतो. ह्या नियमांचे उल्लंघन झाल्यास समोरील संघास पुढे चाल देण्यात येईल. नियम क्रमांक 4 थ्रोबॉल, थ्रोबॉलला 2 धावांची पेनल्टी. दुसऱ्यांदा थ्रो झाल्यास त्या स्पर्धेसाठी बाद. थ्रोबॉलचा रेकॉर्ड ठेवण्यात येईल. 3 वेळा थ्रो झाल्यास संपूर्ण हंगामासाठी बाद. नियम क्रमांक 5-85 वाद घालणाऱ्या खेळाडूबद्दल आयोजक पंच यांचा अहवाल आल्यास सदर खेळाडूस आगामी स्पर्धेसाठी बाद करण्याबाबत कमिटी निर्णय घेईल. एखाद्या खेळाडूबद्दल 2 तक्रार झाल्यास त्या खेळाडूस वर्षभरासाठी बाद करण्याचा अधिकार कमिटीकडे असेल. तरी ते सामना सुरू करण्याचा निर्णय
पहिला चेंडू खेळून काढला तो सरळ डीप मेडुके क्षेत्रामध्ये. चेंडू मात्र थोडीशी मिसफील होते. दोन धावा घेतल्या जात आहेत या चेंडूवरती आणि सुरेख रनिंग इथे ताळमेळ पाहायला मिळतोय शहाबाद संघाकडून. तर धाव संख्येचा श्रीगणेशा इथे सुरुवात होते. दोन धावांनी आपलं खातं उघडतोय संजय आणि दुसरा फलंदाज नॉन स्ट्राईकला पंढरीनाथ. तर पहिला षटक घेऊन आलाय तानाजी. हा चेंडू सुरेख चेंडू उंची दिलेला चेंडू इथे मात्र खेळण्याचा कुठल्या प्रकारचा प्रयत्न केला दिसत नाही. चेंडू सोडून दिलाय परंतु चेंडू मात्र जाऊन विसावतोय तो विकेट किपरच्या हातामध्ये. चेंडू निर्धाव पंचांकडे जरूर पाहिलं होतं परंतु हा चेंडू सुरेख चेंडू इथे मात्र गुगलीचा वापर आणि इथे मात्र पूर्ता फसलाय स्वीप करण्याचा प्रयत्न आणि चेंडू पुन्हा एकदा निर्धाव. सुरेख गोलंदाजी तानाजी एक लेजेंड क्रिकेटर नवी मुंबईचा विवियन रिचर्ड म्हटलं तरी त्यात काही चुकीचं राहणार नाही असा हा खेळाडू. हा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा डाव्या चतुर्थ चेंडू खेळून काढला तो सरळ फाईनली क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण होते. दुसरी धाव करण्याचा प्रयत्न थोडीशी मिसफील्ड आणि पुन्हा एकदा दोन धावा पूर्ण करण्यात यशस्वी. नक्कीच चांगला ताळमेळ एक चांगलं कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय दोन्ही फलंदाजामध्ये संजय आणि पंढरा त्यांच्यामध्ये. तर या दोन धावांनी संजय पोहोचतोय चार वरती. धाव संख्या संघाची चार. अजूनही दोन चेंडू शिल्लक या षटकातले तानाजी यांच्या. पुढचा चेंडू राईट आमवर विकेट. हा चेंडू पुन्हा एकदा डाव्या छोटा चेंडू पुन्हा एकदा खेळून काढला तो सरळ डीप मिडविकेटच्या दिशेने. एक धाव पूर्ण होते. दुसरी धावाचा प्रयत्न बघायचा आहे रिस्की प्रयत्न परंतु पुन्हा एकदा चपळ रनिंग पाहायला मिळतंय आणि दोन धावा पुन्हा एकदा पूर्ण होत आहेत. धाव संख्या सहा वरती. 6-4 फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. पहिलं षटक प्रगतीपदावरती तानाजी याचं. धाव संख्या सहा वरती. तर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलंय ते शिरवणे संघाने शहाबाद संघाला. आणि पहिल्या षटकात आतापर्यंत सहा धावा निघाल्यात तर मोठे फटके कुठल्या प्रकारचे खेळू देत नाही तो तानाजी. एक स्पिन गोलंदाज एक चांगला लेग ब्रेक ऑफ ब्रेक करण्यामध्ये माहीर असलेला हा तानाजी. आता मात्र पुन्हा एकदा समोर जाईल संजय. हा चेंडू हळूवार चेंडू टप्पा पडल्यानंतर आउटसाइड दी ऑप्शन वळतोय आणि पुन्हा एकदा चेंडू समजत नाही तो संजयला आणि चेंडू निर्धाव. षटक संपतंय. पहिल्या षटकाखेरीस धाव संख्या सहा बिनबाद सहा. तर इथे आमच्या इथे आगमन होत आहे. आणि नुकतंच ज्यांचं आगमन झालंय माजी जलसंबंधा मंत्री सुनीलजी तटकरे यांच्या हस्ते त्यांना रायगड गौरव त्यांना तुमचं ऐकायला मिळेल. त्या टाळ्यांच्या घराचं स्वागत करतात टीके माळी साहेब. त्यांची आमची ओळख 17 वर्षापूर्वी रिक्षा मैदानावर झाली आणि यांचे सन्मानित करतात आमच्या अविनाश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते टीके माळी यांचं आगमन झालं. धन्यवाद आपण आला त्याबद्दल. पुन्हा एकदा 40+ करा आपल्याला हार्दिक स्वागत करतोय. इथे आगमन झालंय आमचे नवी मुंबईचे एक उत्कृष्ट समालोचक उमेश म्हात्रे. तर रायगड जिल्ह्याचे के माळी यांचं इथे आगमन झालंय आणि तसंच आमचे एक समालोचक इथे कोबरफरणे गावचे उत्कृष्ट समालोचक उमेश म्हात्रे यांना मी विनंती करतो की आपण या षटकाचं समालोचन करावं. थँक्यू व्हेरी मच प्रकाश. तर बघा आपण पाहतोय 40+ क्रिकेट संघ कराव्याच्या माध्यमातून एक क्रिकेट स्पर्धेचं आयोजन या हंगामातली पहिली स्पर्धा आणि तमाम प्रेक्षकांचं क्रीडा रसिकांचं आणि सर्व खेळाडूंचं या ठिकाणी उपस्थित आहेत. रायगड जिल्ह्याचे टीके माली साहेब नुकतंच त्यांचं आगमन झालं त्यांचंही मनापासून हार्दिक असं स्वागत. बघा दुसरं षटक रायगड गौरव या पुरस्कारानं सन्मानित केलेलं असे टीके माली साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. यावेळी बघा ग्लान्स केला चेंडू एक धाव मात्र घेतली जाते आणि धाव फलकावर पहा नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना शहाबाज 40+ क्रिकेट संघाची धावसंख्या मात्र धाव फलकावर लागते बिनगडीबाद 7 धावा. पहा आपण पाहतोय एक जबरदस्त 16 आणि देखणी स्पर्धा साकारत असताना करावे 40+ संघाच्या सर्व खेळाडूंनी घेतलेली एक अथक मेहनत आणि मेहनतीच हे चांगलं फळ इथं आपल्याला पाहायला मिळतं. बघा गोलंदाजी मार्कवर आहे दुसरं 12 खेळाडू इथं पाठवा. यावेळी बघा सुरेख फटका डिफेन्सिव्ह स्ट्रोक केला धाव मात्र मिळू देत नाही. मी विनंती करतो शहाबाद संघाचा 12 खेळाडू इथं
शिरवणे संघाला विनंती आहे की आपला बारावा खेळाडू एक प्रतिनिधी इथे पाठवा. आपल्याला नियमांची माहिती असेलच, पेनल्टी असणार आहे जर आपला खेळाडू इथे उपस्थित नसेल तर. आम्ही कालही ते घोषित केलं होतं, तर आपला एक बारावा खेळाडू प्रतिनिधी इथे उपस्थित असणं आवश्यक आहे. उमेश, नक्कीच खरखरून बारावे खेळाडू दोन्ही संघाच्या संघटनेकडे विनंती आहे, बारावा खेळाडू इथं त्वरित पाठवायचा आहे. नावं सांगण्यासाठी आम्हाला अडचणी येत आहेत. तर गोलंदाज लवकरात लवकर या. दुसरं षटक एव्हाना सुरू आहे. बॉलिंग मार्कवर लेफ्ट हार्म ओवर द विकेट सामना करेल संजय. बघा सुरेख फळ चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा स्केट होता, अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु प्रयत्न मात्र फसला. चेंडू मात्र उशिरा आला आणि चेंडू मात्र गॅदर केला इष्टिरक्षकानं. निर्धाव चेंडूची सांगता. बघा चांगलं गोलंदाज आहे सचिन. लेफ्ट हार्म ओवर द विकेट. यावेळी बघा खूपच डावेष्टीच्या खूपच बाहेर चेंडू. पंचांनी इथं घोषणा केली स्वैर चेंडूची. व्हाईट बॉलचा इशारा आणि अतिरिक्त धावसंख्येने संघाची धावसंख्या मात्र धावपलकावर लागली जाते. बिनगडी बाद शहाबाद 40+ संघाची धावसंख्या 8 धावा. सचिन लेफ्ट हार्म ओवर द विकेट. यावेळी बघा सूर्य ब्लॉक हॉल पद्धतीने चेंडू खांडून काढण्याचा प्रयत्न. इथं मात्र बॅटची आतली कडा घेऊन जातो फाईन लेगला. तिथं सूर्यकाचा शतरक्षण आणि सूर्य चेंडू फेकाय. एका धावानं मात्र रोखलं जातो आणि एका धावानं धाव फलकावर पहा 9 धावा बिनगडी बाद. मी तमाम प्रेक्षकांचं क्रीडा रसिकांचं या करावे 40+ क्रिकेटच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत करतोय आणि घेऊन जातोय मैदानावर जी लढत. एक विद्यमान सामना लढला जातोय, एक अफलातून सामना. शहाबाद 40+ आणि शिरवणे 40+ या दोन संघांमध्ये एक रंगलेला अफलातून सामना. नाणेफेक जिंकल्यानंतर शतरक्षण स्वीकारलं, फलंदाजीसाठी मात्र आमंत्रित केलं शहाबाद 40+ संघाला. तर सलामीची जोडी संजय आणि पंढरीनाथ. लेफ्ट हार्म ओवर द विकेट संजय. यावेळी बघा सूर्य कसा चेंडू ऑफ आउटसाइड ऑफ स्टंपला पिचिंग केल्यानंतर थोडासा खाली राहतोय, कट करण्याचा प्रयत्न फसला आणि बाकीचं काम इथं यष्टीरक्षक संतोष तिथं यष्टीरक्षकच्या मागे आहे. चांगलंच गॅदर केलं निर्धाव चेंडू. बघा चांगलं गोलंदाजी इथं पाहायला मिळते सचिन याची. 3 चेंडू निर्धाव टाकल्यानंतर पूर्णपणे एक लगाम लावतोय धावसंख्येला. यावेळेस बघा स्क्वेअर कट केला चेंडूला, ढकलून दिले, दिशा दिली बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. एक धाव मात्र पूर्ण केली एका धावाने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर झालाय आणि बघा पाहता पाहता गलथानपणा इथं झालेला आहे संतोषचा. आणि 2 धावा इथं अर्जित केलेल्या आहेत. या 2 धावानं धाव फलकावर पहा. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 40+ संघाची एक बिनगडी बाद धावा. हॅलो पाणी न्या. मी अजूकांना विनंती करतो पाणी पुरवा मैदानामध्ये. तर बघा 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या मात्र समाप्तीनंतर शहाबाज 40+ संघाची धावसंख्या बिनगडी बाद 11 धावा. एक चांगली सलामी आहे. 5.5 एव्हरेज इथं समतोल ठेवलाय तो शहाबाज 40+ संघानं. बघा नाणेफेक वॉन द टॉस. शिरवणे 40+ अँड इलेक्टेड टू बॅट फील्ड फर्स्ट. शतरक्षण घेतला आणि फलंदाजीसाठी मात्र आमंत्रित केलं शहाबाज 40+ संघाला. तर पहिल्यांदा सलामीची जोडी आपण पाहू शकाल मैदानामध्ये. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावर पहा बिनगडी बाद 11 धावा. बघा नवीन गोलंदाज येवाना 3 षटकाला सुरुवात होईल आणि गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू असेल, तो असेल गोलंदाज संतोष. एक जबरदस्त अष्टपैलू कामगिरी संतोषच्या बाबतीत सांगायचं झालं तर अतिशय एक सनसनाटी फलंदाजी करतो आणि गोलंदाजीमध्ये एक अचूक टप्प्याची गोलंदाजी जर कोणाची असेल तर तो गोलंदाज आहे बॉलिंग मार्कवर संतोष. एक नवी मुंबईमध्ये अष्टपैलूच्या यादीमध्ये गणला जाणारा हा एकमात्र असा खेळाडू आहे संतोष. तो गोलंदाजी करेल, 3 षटकाला सुरुवात करेल आणि सामना करेल सलामी आलेला फलंदाज. स्ट्राईकला असेल संजय आणि पंढरीनाथ. ही जोडी सलामीची आपण पाहू शकाल शहाबाज 40+ संघाची. धावसंख्या 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या मात्र समाप्तीनंतर बिनगडी बाद 11 धावा. 11 विदाउट लॉस. एक संयमी सुरुवात
या सामन्यामध्ये संयमी सुरुवात केली. बिनगडी बाद 11 धावा. बघा क्षेत्ररक्षण लागलं बॅकवर्ड डीप पॉइंट डीप लॉंग ऑफ डीप लॉंग ऑन मिड विकेट डीप मिड विकेट डीप स्क्वेअर लेग अँड शॉर्ट फाईन लेग. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावर बघा लोअर फुल टॉस त्याला इथं मात्र ड्राईव्ह केला होता परंतु अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण तिथं केलं जातंय आणि बघा धाव मात्र मिळू देत नाही. निर्धाव चेंडूची सांगता. बघा पहिल्या चेंडू लोअर फुलटॉस एक मेजवानी होती परंतु तिथं तेवढं चाणाक्ष असं क्षेत्ररक्षण केलं जातं. यावेळेला बघा लोअर फुलटॉस ट्राय केलाय जमिनीच्या समांतर फटका केलाय डीप लॉंग ऑफला तिथं खराब क्षेत्ररक्षण आणि दोन धावा घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. पहिली खिंडर पहिली बुरुज शाबाद 40+ संघाला. एक गडी बाद 12 धावा. थँक्यू व्हेरी मच जे बघा पहिला फलंदाज इथं बाद झालाय धावचित्च्या रूपानं. पहिला फलंदाज इथं बाद झाला आणि धावसंख्या मात्र 12 धावा. नवीन फलंदाज येतोय अरुण. स्ट्राईकला असेल तो पंढरीनाथ आणि नॉन स्ट्राईकला असेल तो अरुण. बघा लोअर फुलटॉस बघा सातत्यानं लोअर फुलटॉस गोलंदाज होते मिड विकेटला तिथं खराब क्षेत्ररक्षण. बघा पाहता पाहता चेंडू ढेंगण्यातून सीमापार चौकार एक खण खणी तसा फटका. बघा मिड विकेटला एक जमिनीचा समांतर फटका केला आणि मात्र खराब क्षेत्ररक्षण चेंडू सीमापार. धावसंख्या 15 धावा 16 धावा. यावेळी बघा सुंदर असा फटका नो मॅन्स लँड्स मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव घेतली जाते आणि एका धावानं मात्र धावफलकावर पहा एक धावफलक वाढत असताना एक गडी बाद 17 धावा. एव्हाना तिसरं षटक इथं सुरू आहे आणि तिसऱ्या षटकातला हा पाचवा चेंडू टाकण्यासाठी सज्ज सामना करेल नवीन आलेला फलंदाज अरुण. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी बघा सूर्यका अपील केली जाते प्रंचांकर प्रश्न केला जातो प्रश्नाचा उत्तर आलंय फलंदाज बाद. दुसरा फलंदाज इथं बाद होते. बघा पहिलं यश हे संतोषला आणि धावसंख्या मात्र धाव फलकावर लागते. दोन गडी बाद शहाबाज 40+ संघाची धावसंख्या 17 धावा. डीजे बघा प्रकाश लोअर सातत्यानं आपण पाहत होतो या संतोषी जी गोलंदाजी आपण बघितली सातत्यानं लोअर फुलटॉस चेंडू टाकत होतो परंतु आता मात्र रिदम मध्ये आलाय संतोष आणि एक जबरदस्त गुडलिन स्पॉटवर टप्पा पडल्यानंतर एक अप्रतिम चेंडू आणि यश संपादनेत. काय म्हणशील या संतोषच्या गोलंदाजी बाबतीत प्रकाश सर? नक्कीच आपण शेनवारची गोलंदाजी पाहिली असेल किंवा मुरलीधरनची देखील गोलंदाजी आपण पाहिली असेल तर नक्कीच मला थोडाफार साम्य शेनवान सारखी गोलंदाजी वाटते आणि चेंडूला जो वळवण्याची त्याची कला आहे अतिशय उत्तम प्रकारे आणि कुठल्या प्रकारचा चेंडूचा अंदाज त्याची बॉलिंग ऍक्शन जी आहे तो चेंडूचा अंदाज लागू देत नाही फलंदाजाला आणि पुढचा चेंडू. थँक्यू प्रकाश नक्कीच चांगलं मत व्यक्त केलं. बघा नवीन फलंदाज भोलानाथ यावेळी बघा ओरपीच चेंडू होता ऑफड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फसला आणि चेंडू मात्र एसटी रक्षक तिथं तानाजी भोईर एक लेजंड खेळाडू त्यांना अडवला धाव मात्र मिळू देत नाही. बघा तीन षटकांचा खेळ संपला आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर मात्र नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना शहाबाज 40+ संघाची धावसंख्या दोन गडी बाद 17 धावा. बघा तिसऱ्या चौथ्या षटकाला सुरुवात होईल. मी पुन्हा मायक्रोफोनवर आमंत्रण देतो आमचे परम मित्र प्रकाश मिरजकर. आई सर खुदे का अखोदे काल सुनाने के लिए कॉमेंट्री पर. धन्यवाद उमेश म्हात्रे. तर इथे 40+ च्या नियमावलीचा एक शेवटचा नियम वाचायचा राहिला होता मगाशी.
तर तो नियम असा आहे, ड्रेक ड्रेस ट्रॅक टी शर्ट वेगळा असल्यास दोन धावांची पेनल्टी असणार आहे. यानंतर खेळणाऱ्या सर्व संघांनी पुन्हा एकदा याची नोंद घ्यायची आहे. कुठल्याही एका खेळाडूची ट्रॅक किंवा टी शर्ट वेगळा असल्यास दोन धावांची पेनल्टी असणार आहे. तसेच शूज देखील अनिवार्य असणार आहेत खेळण्यासाठी ही स्पर्धा. तर तीन षटकाखेरीस धावसंख्या 17 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. तर स्ट्राईकला दिसतोय फलंदाज संजय आणि नॉन स्ट्राईकला भोलानाथ. भोलानाथ याला अजून आपलं खातं उघडायचं आहे. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज संतोष सुतार. हा चेंडू आउट साईड ऑफ स्टंप वळणारा चेंडू, परंतु पंचांकडून इशारा येतोय वाईड बॉलचा. सुरेख चेंडू होता, परंतु टप्पा पडणारा चेंडू मात्र खूपच वेगाने आणि खूपच उजव्याच्या बाहेर वळतोय आणि पंचांना वाईड बॉल घोषित करण्यामध्ये कुठल्या प्रकारची अडचण येत नाही. चेंडू पुन्हा एकदा, हा चेंडू ब्लॉक हॉलमध्ये. आता मात्र सुरेख फटका, चेंडू जातो सरळ डीप वाईडिश मिडल विकेटला. फील्ड होतोय, चेंडू फेकतोय, दुसरीदा घेण्यासाठी क्रीज सोडलाय. धावचीची संधी दिसते आणि अपील केलेला आहे आणि पंचांनी बोट वरती केलंय. फलंदाज बाद भोलानाथ. भोलानाथ तंबूत परततोय. तर इथे दुसरी धाव घेण्याचा एक रिस्की प्रयत्न अंगाशी येतोय तो शहाबाद संघाच्या खेळाडूंना आणि सुरेख चेंडू फेक आली होती मिड विकेट डीप मिड विकेट क्षेत्रामधून. तर इथे धाव संख्या आहे 18-19. तर 19 या धावसंख्येवरती तिसरा गळी वाज होतोय. तर गोलंदाजी देखील इथे सुरेख पाहायला मिळते शिरवणे संघाची. शिरवणे संघ हा एक मातबरसा संघ नवंबर इथला. तर संतोष सुतार पुन्हा एकदा बॉलिंग मारवरती. नवीन फलंदाज येतोय क्रीज वरती विश्वास संजय. सलामी आलेला संजय खेळतोय वैयक्तिक. आतापर्यंत 13 धावा काढून आणि नवीन फलंदाज विश्वास नॉन स्ट्राईकला दिसतोय. क्षेत्ररक्षण डीप थर्ड मॅन डीप पॉइंट डीप मिड विकेट डीप स्क्वेअर लेग लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हर मिड ऑन लाईक खेळ दिसतोय आपल्याला. तसंच राजन भोईर हा चेंडू पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र सुरेख गोलंदाजी पाहिलंय. फलंदाज पुढे येतोय आणि टप्पा मागे ठेवतोय तो गोलंदाज संतोष सुतार आणि चेंडू निर्धाव. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते संतोष याच्याकडून. जखडून ठेवलंय काहीस इथे शहाबाद संघाला शिरवणे संघाने. पुढचा चेंडू राईट आमोर द विकेट. हा चेंडू सुरेख फटका सुपर ट्रिमेंडस बघायचा. इथे जातो तो डीप मिड विकेटला चेंडू षटकार. सुरेख फटका पहिलाच फटका एक जबरदस्त हिट या सामन्यातली पाहायला मिळते आपल्याला संजयच्या बॅटमधून. संजय पोचतो या षटकारांशी वैयक्तिक 20 धावावरती. एक मोलाचं योगदान आपल्या संघासाठी करताना दिसतोय. धावसंख्या पोचते 25 वरती. नेक्स्ट बॉल फ्रॉम संतोष टू संजय. हा चेंडू इथे मात्र उंच हवेमध्ये, उंची जास्त लांबी कमी आणि इथे मात्र सुरेख झेड पकडला जातोय. पुन्हा एकदा डीप मिड विकेटला आणि इथे संजय एक खंदा फलंदाज तंबूत परततोय तो शहाबाद संघाचा. डीजे तर उमेश काय सांगाल या संतोषच्या गोलंदाजी बद्दल आणि या फटके आताच्या झेल बद्दल? खरोखर चांगली गोलंदाजी मी म्हणेन, कारण या स्पर्धेमधले एक सुसाट सुटला होता या संजयची फलंदाजी आपण पाहिली. एक जबरदस्त सुसाट एक विमानाच्या वेगाने सुसाट सुटला होता, परंतु इथं क्रॅश लँडिंग झालेली आहे आणि संजय हा फलंदाज बाजला. बघा वैयक्तिक 19 धावसंख्येवर मात्र मिस टाईम शॉट झाला आणि त्या पद्धतीने एक सुरेख असा झेल मात्र डीप लॉंग ऑनला तिथं टिपला, डीप मिड विकेटला टिपला. तर नक्कीच एक सुरेख झेल आणि 40 नंतर हा आपल्याला फिटनेस पाहायला मिळतोय. 40 तर मला वाटतं त्या खेळाडूचा वय 45 देखील पुढे असेल. तर हा चेंडू आता मात्र जोरदार स्क्वेअर कट केलाय पॉईंटच्या दिशेने बघायचा. इथे मात्र फिल्डर चेंडूवरती येतो, एक धाव चपळगतीने पूर्ण करतायत, दुसरी धाव प्रयत्न, परंतु इथे मात्र सुरेख चेंडू फेक सरळ तानाजी यांच्या हातामध्ये. एका धावावरती समाधान मानावं लागतं इथे शहाबाद संघाच्या खेळाडूंना. धाव संख्या एका धावेने
26 वरती 26 फॉर लॉस ऑफ 4 विकेट्स. षटकातला पुढचा चेंडू संतोषाचा, हा चेंडू पुन्हा एकदा टप्पा मागे ठेवलाय, चेंडू आउटसाइड द ऑप्शन वळतोय, जोरदार हिट करण्याचा प्रयत्न ऑफच्या दिशेने, परंतु प्रयत्न फसतोय, चेंडू जातोय तो तानाजीच्या हातामध्ये आणि चेंडू निर्धाव. षटक संपलंय 4 षटकांच्या अखेरीस, धाव संख्या फक्त 26 तर मला वाटतं 6.5 सरासरीने ही धावसंख्या उभारली जाते, तर एक चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळते इथे शिरवणे संघाचं, आणि त्या गोलंदाजीला तोड देणारी कुठेसा कमी पडतोय तो इथे शहाबाद संघ. बघायचा आहे अंतिम षटक, हाणामारी करण्याचा षटक घेऊन येतोय तो गोलंदाज चंदू, आणि या षटकासाठी मी पुन्हा एकदा आमंत्रित करतो आमचे कोपरखरणे गावचे एक उत्कृष्ट समालोचक उमेश म्हात्रे यांना. थँक्यू प्रकाश. बघा, 4 षटकांचा खेळ संपला, पहिल्या षटकामध्ये 6 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 6 धावा आणि चौथ्या षटकामध्ये 9 धावा. बघा कन्सिस्टन्सी हा षटक इथं. बघा पंचांचा इशारा, सुवेरी चेंडूची घोषणा, वाईट बॉल, या चंदू येतोय गोलंदाजी मार्कवर, शेवटचं षटक, या डावामधलं शेवटचं षटक टाकण्यासाठी चंदू हा बॉलिंग मार्कवर पहिला चेंडू इथं लँड केल्यानंतर पंचाने इशारा दिला व्हाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्येने संघाची धावसंख्या धाव फलकावर लागते 24 धावा 27 धावा माफ करा 27 ते 27 लॉस ऑफ 4 विकेट्स. बघा चांगला चेंडू होता, अप्रतिम चेंडू, टप्पा पडण्यानंतर थोडासा स्किट होतोय, एसटी रक्षक गॅदर करतो, निर्धाव चेंडूची सांगता, पुन्हा जातोय बॉलिंग मार्कवर चेंडू, राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करेल फलंदाज विश्वास, यावेळी बघा ऑफ ड्राईव्ह केला चेंडू, हा बराच काल हवेमध्ये आहे, डीप लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षण चेंडूवरती आता आडवत फेक करेल, तोपर्यंत 2 धावा 30 रनिंग बिटवीन द विकेट ने पूर्ण केलेले आहेत. या 2 धावानं पहा धावफलकावर, धावफलक सांगतोय 29 धावा 4 गडी बाद. शहाबाज 40+ संघ नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना 4 गडी बाद 29 अशी धावसंख्या. बघा 4 षटक आणि 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र धावफलकावर लागते शहाबाज 40+ संघाची 29 धावा 4 गडी बाद. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 29 धावा आहेत, थोडीशी बॅट चेंज केली जाते. मैदानावर आपण पाहतोय तमाम प्रेक्षकांचं, क्रीडा रसिकांचं, पुन्हा एकदा मी या करावे 40+ संघाच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत करतोय. या स्पर्धेतला दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातली ही तिसरी लढत, शहाबाज 40+ वर्सेस शिरवणे 40+. चंदू कमसिंग बोल राईट अप ओव्हर द विकेट. यावेळी बघा सुरेख चेंडू टप्पा पडलाय, ऑफ ड्राईव्ह केल्या, जमिनीच्या कार्पेट शॉट केला, एकदा पूर्ण, दुसरे धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पाहता पाहता इथं पूर्ण केलेले आहेत. बघा चांगली रनिंग बिटवीन द विकेट या 2 फलंदाजामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. विश्वास आणि सूर्यकांत ही जोडी आपण पाहतोय मैदानावर खेळतो, एक जबरदस्त खेळ प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून जातोय आणि धावसंख्या 2 ने वाढली जाते 31 धावा 4 गडी बाद. यावेळी बघा लाईन चेंज केली, थोडासा सटीक लाईन देन लेंथची गोलंदाजी, आखूड टप्प्याची गोलंदाजी, थोडासा बॅक ऑफ लेंथ चेंडू टाकला होता आणि बघा पाहता पाहता त्याची बॅट मात्र गोपणीसारखी पहिल्यांदा फिरली आणि चेंडू मात्र रिलीज केला होता फलंदाजाच्या लास्ट मुवमेंटवरती, त्यानं टप्पा ठेवला होता अचूक सटीक लाईन देन लेंथ. यावेळी बघा बॅक फुटवर जाऊन वेट ट्रान्सफर केला आणि पंच केला बॅकवर पॉईंट आणि गलीच्या क्षेत्रामध्ये, तिथं क्षेत्र खाली होतं आणि चेंडू जातो सीमारेषा पार, खण खण इथं असा फटका चौकार. या चौकारानं धावफलकावर पहा धावफलक वाढत असताना धावसंख्या शहाबाज 40+ संघाची 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 35 धावा धावफलकावर लागलेले आहेत. रमेश हा फटका आपण पाहिला, चौकार एक खूप सुरत किंवा सुंदर शॉट म्हणता येईल, आपल्याला आठवण करून देणारा कृष्णमाचारी श्रीकांतची, अगदी अशाच पद्धतीने शॉट खेळण्यामध्ये श्रीकांत माहीर होता. आउटसाइड द ऑप्शन भेटलेला कुठलाही चेंडू फ्रंटफुटवर जाऊन तो जोरदार स्क्वेअर करायचा, अगदी तशाच पद्धतीने हा शॉट आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच नक्कीच प्रकाश सर, ती जी एरिया आहे बॅकवर्ड पॉईंट आणि गलीची एरिया आहे, तिथं पूर्णपणे एक टणक असे आउटफील्ड आहे आणि चेंडू तिथंच ट्रॅव्हल झाल्यानंतर पूर्णपणे त्या चेंडूला वेग मात्र वाढला जातो. मागच्या सामन्यामध्ये आपण चेंडूचा जो एक लेट कट बघितला होता, एक अफलातून लेट कट, एक फक्त स्पर्श केला आणि चेंडू मात्र सुसाट वेगाने सीमारेषा पुढून गेला.
बघा पुढचा चेंडू चंदू यावेळी बघा सुरेख फटका चेंडू आकाशामध्ये डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि फलंदाज इथं बाद होईल परतावा लागेल पाचवा फलंदाज बाद पाच गडी बाद धावसंख्या धाव फलकावर आहे 35 धावा बघा चांगला षटक इथं संपला पाच षटकांचा खेळ संपला आणि शेवटच्या चेंडूवर मात्र चेंडूला इथं पहिली सफलता पहिला यश संपादन केला आणि पाच षटकांच्या समाप्तीनंतर शहाबाज 40+ संघ पोहोचलाय धावसंख्या पाच गडी बाद 35 धावा आणि 36 धावांचं लक्ष इथं टार्गेट सेट केलंय ते शिरवणे 40+ संघाच्या पुढे बघा प्रकाश सर या 35-36 धावा जरी असल्या चेंडूमध्ये 35-36 धावा जरी असल्या समीप आव्हान आणि आपण आपल्याला माहित आहे की कुठलाही स्कोर कुठलाही मोठा टार्गेट असो किंवा छोटा टार्गेट असो हा विजयाची गॅरंटी देत नाही तुम्हाला माहित असेल कारण क्रिकेट हा अनिश्चितेचा खेळ आहे क्रिकेट इज अ ग्लोरियसली अनसर्टेनली गेम ऑफ चान्स असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू तोपर्यंत टाकला जात नाही शेवटची धाव मात्र तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत क्रिकेटचं भविष्य हे कोणी करू शकत नाही बघा लोईंग स्कोर असला तरी विजयाची गॅरंटी हा स्कोर देऊ शकत नाही नक्कीच उमेश आपण पाहिलं होतं केनियासारख्या संघाने वेस्ट इंडिज सारख्या बलाढ्य संघाला जेव्हा हरवलं होतं तेव्हा सर्वांच्याही भोवया उंचावला गेला होता नक्कीच पदार्पणामध्ये तसा एक जबरदस्त सनसनाटी विजय त्या केनियानं केला होता आपल्याला बेन्सन अँड हेजेसची जी आठवण होत असेल प्रकाश सर 1992 तो 12 मार्च 1992 जो सामना झाला होता आणि पदार्पण केलं होतं झिम्बाब्वे संघानं पहिल्यांदाच आणि 135 धावांचं त्या बलाढ्य इंग्लंड पुढं आव्हान दिलं होतं ते 135 आव्हान पार करताना पूर्णपणे इंग्लंड संघाला ऑल आउट केला होता त्या झिम्बाब्वे संघानं आणि खरोखरच 135 धावांचं आव्हान असताना फक्त 125 धावा त्यांना काढता आल्या आणि 9 धावानं तो सामना जिंकला होता आपल्याला नक्कीच आठवायचा असेल प्रकाश बेन्सन अँड हेजेसचा वर्ल्ड कप डेफिनेटली कारण क्रिकेटमध्ये कुठल्याही संघाला कधीही कमी लेखणं हे खूप मोठी चूक ठरू शकते आणि इथे मात्र शहाबाज संघ फलंदाजीला जरी थोडासा कमी पडला असला धावसंख्या जरी कमी असली तर त्यांची जर गोलंदाजीची बाजू जर उत्तम असेल आणि त्यांना जर चांगली साथ मिळाली फिल्डर्सची तर नक्कीच हा संघ शिरवणी संघाची दमछाक करू शकतो नक्कीच नक्कीच प्रकाश सर एक चांगली कमिटमेंट दिली स्टेटमेंट दिली खरं क्रिकेट इज अनसर्टेनली गेम ऑफ चान्स जो पहिल्या षटकामध्ये एक दोन फटके झटके लागतात शिरवणे 40+ संघाला तर खरोखरच चुरस निर्माण होईल यात मात्र तील मात्र शंका नाही आहे बघा सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते शिरवणे 40+ संघाची संतोष शानी दुसरा फलंदाज आहे सचिन भोईर संतोष नाईक आणि स्ट्राईकला जातोय तो सचिन भोईर आणि संतोष नाईक ही सलामीची जोडी या संतोष 36 धावांचं आव्हान इथं सेट केलं आणि 36 धावांच्या या आव्हानाला पाठमोरा करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये सचिन भोईर स्ट्राईकला आहे तर नॉन स्ट्राईकला जो फलंदाज आहे ज्याने टेनिस क्रिकेट जगतामध्ये आपलं नाव कोरलं आणि मी या फलंदाजाला एक ब्लास्ट या नावानं ओळखवतो विस्फोटक असा फलंदाज आहे तो पाहत नाही कुठला गोलंदाज आहे जो चेंडू येईल तो सरळ सीमारेषेच्या बाहेर फेकून द्यायचं एवढं त्याला माहित आहे असा विस्फोटक फलंदाज संतोष नाईक नॉन स्ट्राईकला असेल तर सचिन भोईर हा स्ट्राईक इनला असेल 36 धाबांचं आव्हान आहे आणि 36 धाबांचं आव्हान आपल्याला माहित आहे क्रिकेट हा असा चमत्कारिक खेळ आहे जोपर्यंत प्रकाश सर शेवटचा चेंडू जोपर्यंत टाकला जात नाही शेवटची धाव मात्र तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत क्रिकेटचं भविष्य हा कोणी सांगू शकत नाही अगोदर माहीत असेल तुम्हाला या क्रिकेटमध्ये काय होईल तर त्याला क्रिकेट म्हणणार नाही आपण तर त्याला आपण फिक्सिंग म्हणू मात्र इथं असली क्रिकेट असल क्रिकेट पाहायला मिळतोय खरोखर मी आयोजकांना कौतुक धन्यवाद देईन आणि करावे 40+ संघाचं मी आभार व्यक्त करतो कारण मला या समालोचन करण्याची संधी प्राप्त केली आमचे दादा दशरथ पाटील साहेब यांच्या माध्यमातून मला संधी प्राप्त झाली आणि खरोखर मी दशरथ पाटील दादांचाही आभार व्यक्त करतो आणि घेऊन जातो तुम्हाला मैदानाकडे खरोखरच एक जबरदस्त लढत 36 धावांचं लक्ष लिलिया पार करण्यासाठी पाठमोरा करण्यासाठी सलामीची जोडी सचिन भोईर आणि माफ करा सचिन भोईर आणि नॉन स्ट्राईकला येतो संतोष नाईक बघा पहिला फलंदाजी श्वास खरोखरच संघ नायकाने खरोखरच त्याच्यावर विश्वास टाकलाय आणि तोच गोलंदाज विश्वास या रूपानं दाखल झालाय बॉलिंग मार्कवर पहिलं षटक
बॅकवर्ड गली कव्हर शॉट कव्हर पॉइंट शॉट मिड विकेट डीप लॉंग ऑफ डीप लॉंग ऑन डीप मिड विकेट पहिला चेंडू आयटम वरती विकेट बघा लोअर फुलटा फ्लिक केलाय चेंडूला इथं मात्र धाव घेण्याचा प्रयत्न मात्र थांबवलं जाते सचिन नाईक बघा फ्लिकचा फटका प्रकाश सर आपण बघितला सर फ्लिकचे फटके खरोखरच फ्लिकचे फटके ज्याने आणले पुढचा चेंडू या पुढच्या चेंडू नंतर मी सांगेन फ्लिक म्हणजे काय यावेळी बघा बॅकवर्ड जाऊन पंच केला बॅकवर्ड पॉइंटला दिशा दिली तिथं मात्र शत्रक्षण त्यांना दोन धावा घेण्याचा प्रयत्न जरूर झालाय आणि दोन धावा इथं पूर्ण करत असताना संघाचा श्री गणेशा सचिन भोईरच्या माध्यमातून केला जातो आणि धावसंख्या मात्र धावफलकावर सुरुवात केली जाते शून्यातून पुढे जावं लागतं शून्यातून निर्मिती केली जाते आणि शून्यातून सुरुवात करत असताना शिरवणे 40+ संघाची धावसंख्या बिनगडीबाद दोन धावा राईट आर्म ओव्हर द विकेट यावेळी बघा पुन्हा पंच केला चेंडूला बॅकवर्ड पॉइंटला दिशा दिली दोन शतरक्षणाच्या पुढ्यामध्ये चेंडू ट्रॅव्हल होते तोपर्यंत सहज रीतीने एक धाव मात्र पूर्ण करतोय हा फलंदाज सचिन बघा तीन धावा धाव फलकावर लागतात आपण चर्चा करत होतो प्रकाश सर फ्लिकचे फटके आपल्याला माहित आहे रणजित सिंह हा एक फलंदाज होता भारतीय संघाचा त्याने फ्लिक या फटक्याचा जन्म दिला त्यानंतर पाठमोरा त्या फटक्याला केला तो आपल्या विविध लक्ष म्हणणं परंतु फ्लिकचा फटका हा कुठल्या जगाच्या कुठल्या संघाला माहीत नव्हता रणजित सिंह रणजित ट्रॉफी त्याच्या नावावर जी स्पर्धा होती यावेळेला बघा सुरेख फटका परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमारेषा पार षटकार पंचांचा इशारा येतोय इट्स अ सिक्स थँक्यू डीजे आणि मी मगाशीच म्हटलं होतं आपण चर्चा करत होतो या संतोष नाईकच्या बाबतीत एक विस्फोटक फलंदाज आहे तो बघत नाही कुठला गोलंदाज आहे चेंडू जसा येईल तो सीमारेषेला फेकून द्यायचा एवढंच त्याला माहित आहे आणि बघा पहिल्याच चेंडूवर मात्र सीमारेषेला फेकून दिला चेंडू यावेळेला बघा फ्लिक केला चेंडूला पुन्हा एकदा आणि स्ट्राईक रोटेट केली धावसंख्या मात्र धावफलकावर लागते 10 धावा फ्लिकचा फटका आपल्याला आपण चर्चा करतो फ्लिक कसं कुठल्या ज्या क्रिकेटला जो जन्म देणारा ज्या क्रिकेट खेळाला जन्म देणारा इंग्लंड संघालाही प्रकाश तर तो फ्लिकचा फटका माहीत नव्हता ते दाखवून दिला आपला भारतीय संघाचा रणजित सिंह जो फलंदाज होता त्याने फ्लिकच्या फटक्याला चेंडू यावेळी बघा बॅकफूट जाऊन पंच केला चेंडू इथं मात्र धावाची संधी परंतु चेंडू फेक उशिरा आणि एक धाव मात्र पूर्ण केली सचिन भोईरनं आणि धावसंख्या मात्र धावफलकावर लागते पहिल्या षटकाचा खेळ संपला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडीबाद 11 धावा काय प्रकाश सर आपण चर्चा करत होतो फ्लिकचे फटके रणजित सिंह आणि आपण पाहतो रणजित ट्रॉफी नक्कीच त्याचं नाव होते त्याचं रणजित ट्रॉफीला त्यानंतर त्याचा पुतण्या दुलीप सिंह तर दुलीप ट्रॉफी आपण पाहतोय एक म्हणजे एक वारसा चालवची आपण पाहतोय त्याने जन्म दिला होता त्या फ्लिकच्या फटक्याला बघा पहिल्या षटकाचा खेळ संपला 11 धावा नवीन गोलंदाज येतोय बॉलिंग मार्कवर सूर्यकांत सामना करेल सचिन भोईर राईट आर्म ओव्हर द विकेट यावेळी बघा ब्लॉक परफेक्टली बुंदा ब्लॉक होल मध्ये चेंडू थोडासा डिफेन्सिव्ह स्ट्रोक केला खोदून काढलाय चेंडूला ऑफ ड्राईव्ह डीप लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षण चेंडूवर ते येतं अडवेल फेक करेल तोपर्यंत धाव मात्र घेतली जाते एक आणि संघाची धावसंख्या मात्र एकाने वाढली जाते 12 या आकड्यावर एक जबरदस्त अभेद्य भागीदारी इथं पहिल्या गड्यासाठी शिरवणे 40+ संघाची होत असताना बघा चांगली सुरुवात वेल बिगेन इज हाफ डन ज्याला म्हटलं जातं क्रिकेटमध्ये जवळजवळ अर्ध यश ती चांगली सुरुवात केलेली आहे एवढा ऑफ ड्राईव्ह केला जमिनीचा समांतर चेंडू इथं खेळला डीप लॉंग ऑफ वरून शतरक्षण चेंडूवर येतोय अडवतो फेक करेल तोपर्यंत एक धाव संतोष नाईकच्या खात्यात आणि संघाची मात्र धावसंख्या धावफलकावर लागते 13 धावा बिनगडीबाद 13 क्रिकेट इज अनसंडली गेम ऑफ चान्स पुन्हा झालं बॉलिंग मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट लोअर फुल टच चेंडू बघा फ्लिक केला चेंडूला डीप लॉंग ऑफ वरून शतरक्षण लॉंग ऑन वरून शतरक्षण येतो अडवतोय फेक करेल तोपर्यंत एक धाव बघा एक धावानं एकेरी दुहेरी धावानं एक जबरदस्त स्ट्रोक खेळले जातात संतोष आणि सचिनच्या माध्यमातून धावफलकावर पहा 14 धावा बिनगडीबाद एक चांगली सुरुवात आणि जवळजवळ सुरुवात चांगली होणं म्हणजे क्रिकेटला एक आनंदाला पारावर राहत नाही आणि तशी सुरुवात इथं करताना यावेळेला लेग ग्लान्स केला बघा एक जबरदस्त स्ट्रोक कॉपी बुक स्टाईल शॉट
चेंडू बघा फाईन लेगला चिरून जातोय की काय आणि चेंडू सीमापार चौकार. बघा प्रकाश या शॉटकडे जर बघितला या संतोषच्या फलंदाजीवर एक धुवादार फलंदाजी सनसनाटी फलंदाजी आपण करतोय. सुंदर फटका एक लेग ग्लान्स केला होता संतोषने यावेळी. बघा सुरेख फटका इथं बॅकवर्ड पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल होते तोपर्यंत एक धाव मात्र एक दुसरे धावेचाच परत जाईल. पश्चिम चेंडू खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू बघा सीमारेषा पार चौकार बॅक टू बॅक दुसरा चौकार. शेवटचा चेंडू असेल सूर्यकांतचा शेवटचा चेंडू. धावसंख्या 22 वर आहे. बिनगडी बाद 22 राईट हॅम ओर दिवेगे. ह्यावेळी बघा सूर्यकांतचा फटका मारण्याचा प्रयत्न थोडासा मिस टाइम शॉट इथं होते संतोषचा. तोपर्यंत एक धाव मात्र घेतली जाते आणि दोन षटकांचा खेळ इथं संपल्यानंतर धाव 23 धावा बिनगडी बाद. तर तिसऱ्या षटकाला इथं सुरुवात होण्यापूर्वी मी पुन्हा एकदा मायक्रोफोनवर आमंत्रित होतो आमचे परममित्र प्रकाश मिरजकर सर. आय सर खुदे का हाल सुनाने के लिए कॉमेंट्री पर. धन्यवाद उमेश. तर इथे विजयासाठी फक्त आता आवश्यक आहेत त्या 13 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 13 धावा असं सोपं समीकरण इथे आहे ते शिरवणे संघासमोर. आणि इथे स्ट्राईकला दिसतोय तो संतोष सारखा धडाडीचा फलंदाज सामोरं जाईल. इथे तिसऱ्या षटकामध्ये अरुण आलाय हे षटक घेऊन थर्ड मॅन. एक कव्हर्समध्ये एक डीप पॉइंट एक लॉंग ऑफ लॉंग ऑन डीप मिड विकेट डीप स्क्वेअर लेग एक मिड ऑन असं क्षेत्ररक्षण इथे दिसतंय ते शहाबाद संघाचा. पहिला चेंडू स्पिन गोलंदाज राईट आर्म ऑफ द विकेट. हा चेंडू जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू जातो तो सरळ डीप स्क्वेअरने एक धाव पूर्ण होते. फिल्डर चेंडू येते चेंडू फेक येते या दरम्यान दोन धावा अतिशय चांगल्या प्रकारे इथे कॉम्बिनेशन पाहायला मिळते. चांगला ताळमेळ दिसतोय संतोष आणि सचिन यांच्यामध्ये. तर धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या 25 होती 25. पाव शतक पूर्ण केलंय. आता मात्र 11 धावांची आवश्यकता. 17 चेंडू 11 धावा अरुण राईट आर्म ऑफ द विकेट टू संतोष. हा चेंडू आता मात्र चेंडू भिरकावला बघायचा झेलवतो काय परंतु इथे मात्र सुरक्षित रक्षण डीप स्क्वेअर लागला. इथे मात्र एकच धाव मिळणार आहे ती संतोषाला. संतोष थांबला होता चौकार जाईल या अपेक्षेने कारण जोरदार फटका होता चांगलं टायमिंग होतं वन बाउन्स सीमारेषेपार चेंडू जाणार होता परंतु सुरेख क्षेत्ररक्षण. उमेश काय सांगाल फिल्डिंग बद्दल आताच्या. नक्कीच सर चांगलं क्षेत्ररक्षण झेल मात्र सोडला परंतु कौतुकास्पद एक एफर्टलेस असा प्रयत्न होता त्या क्षेत्ररक्षणाचा. व्हेरी गुड फिल्डिंग. आता मात्र वाईड बॉलचा इशारा येतोय चेंडू डायव्हर्सच्या बाहेर आणि कुठल्या प्रकारची इथे अडचण दिसत नाही ती पंचांना वाईड बॉल घोषित करण्यासाठी. धावसंख्या 1 ने वाढले. धावसंख्या 27 वरती. इथे आम्हाला चांगलं सहकार्य करतायत ते कॉमेंट्रीसाठी एक चांगले स्कोरर निखिल पाटील. हा चेंडू इथे मात्र पुढे सरसावला होता चेंडू उंची दिलेला चेंडू स्क्वेअर कट केलाय चेंडू. चेंडू देतो कव्हर्समध्ये एक धाव मात्र घेण्याची संधी जरूर मिळते ती सचिन आणि इथे मात्र खराब बॅकअप परंतु त्याचा फायदा मात्र घेत नाही आहेत. सचिन स्वतः थांबतोय स्ट्राईकसाठी. तर धावसंख्या मात्र 1 ने वाढणार आहे. धावसंख्या 28 वर 28. अजूनही 8 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज अरुण सामोरं जाईल संतोष. हा चेंडू डाव्याच्या वर टाकला चेंडू डाव्याच्या बाहेर निघतोय आणि इथे मात्र पंचांचा पुन्हा एकदा इशारा वाईड बॉलचा एक अतिरिक्त धाव. धावसंख्या 29 वरती 29. बघायचा संतोष मोठा फटका खेळण्याच्या इराद्यामध्ये. पुढचा चेंडू सुरेख फटका ट्रिमेंडस बघायचा इथे मात्र झेल होतोय का डीप मिडविकेटच्या डोक्यावरून सिक्सर. धाव संख्या उसळी घेते षटकाराने 35 वरती 35. आता मात्र एका धावेची आवश्यकता. धावावरती एका धावेची आवश्यकता. गोलंदाज अरुण पुढचा चेंडू घेऊन
रिवर्स खेळण्याचा प्रयत्न सुरेख फटका आणि इथे मात्र चेंडू जातो तो डीप थर्डमॅनच्या दिशेने सीमारेषे बाहेर चौकार आणि या फटक्याने विजय होतोय तो शिरवणे संघ कोपरखरणे संघ आणि शिरवणे संघ यांच्यामध्ये आता सामना होणार आहे. या दोन्ही संघाच्या कर्णधाराने नाणेफेकसाठी लवकरात लवकर यायचं इथे. सामना 5 षटकांचा राहील असं सांगण्यात आलंय. तर शहाबाद संघाला विनंती की आपले दोन खेळाडू पंचांच्या भूमिकेसाठी पाठवावेत. तर शिरवणे 40+ संघाचा संघनायक आणि कोपरखेरने 40+ संघाचा संघनायक टॉससाठी या. त्यानंतर मी विनंती करतो शहाबाद 40+ संघाचे दोन खेळाडू इथं पंचांच्या भूमिकेसाठी पाठवायचे आहेत याची कृपया नोंद घ्या. आम्ही थांबतो आणि इथं मात्र आमचे दादा दशरथ दादा पाटील या ठिकाणी उपस्थित, त्यांना मी माईक सोपवतो. धन्यवाद. तसंच दुसरे एक समालोचक रायगड गाव